जी स्थापना झाली या महानगरपालिकेची निवडणूक जरी झाली असली तरी या संपूर्ण शहरातील घनकचरा व्यवस्थापन मात्र अद्यापही सिडकोकडेच आहे। अजूनही हस्तांतरणाची ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये आणि दुसरीकडे मात्र घोट आणि वहाळ या दोन्ही गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या डंपिंग ग्राउंडवरती कचरा टाकण्यास सक्त मनाई केल्यामुळे संपूर्ण शहरात आता कचऱ्याचे ढीग माजल्याचं पाहायला मिळतंय। जिथे कळंबोली खारघर या संपूर्ण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कचराच कचरा पाहायला मिळतोय आणि याचा त्रास हा नाहक नागरिकांना सहन करावा लागतोय। यावरती तोडगा म्हणून आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी या कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे, ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा करून हा आपल्या घरातच याचं सॅग्रिगेशन कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन आता नागरिकांना केलं आहे। फार त्रास होतोय, आता दुर्गंधी एवढी पसरली त्यामुळे रोगराई पसरली, मुलांना आजार कावीळीची साथ मलेरियाची साथ असा घन कचऱ्यामुळे वासामुळे एवढा त्रास झालाय की सर्वसामान्य नागरिक भरपूर अडचणीत आले, दवाखान्याचे जातात आणि पाणी पाणी पण पाण्याच्या एवढ्या समस्या, घाण पाणी येतो, एवढा घाण पाणी येतो की ते आपण गटारातलं जसं पाणी आहे की ना असं पिण्यासारखं पाणी नाही, एवढी एवढी सर्व नागरिकांची हाल आहे। उचलला पाहिजे ना, त्याच्यापासून फार रोगराई पसरेल ना भरपूर आणि जागोजागी असंच आहे हे कचऱ्याचं, वेळच्या वेळी उचलून नेत नाहीत हमेशा, म्हणजे बघाल तुम्ही पुढे जाल ना सगळीकडे असंच आहे, नॉर्मली चालूच असतं, ह्याच्यामुळे ताप वगैरे हे चालूच असतं। घनकचरा व्यवस्थापन सिडकोकडे आहे, परंतु दुर्दैवाने सध्या जे आपलं घोट चाळचं डंपिंग ग्राउंड आहे तिथे स्थानिकांशी ज्या चर्चा चाललेल्या आहेत त्या चर्चा कुठेतरी स्थानिकांच्या काही मागण्यांमुळे ते डंपिंग ग्राउंडला तिथे डंप करण्यासाठी विरोध करतायत। तसंच आपण वहाळ इथे जिथे डंपिंग करत होतो तिथे MPCB ने आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये काही याचिका प्रलंबित आहेत त्यामुळे तिथे आपण डंप करू शकत नाही आहे। तर लवकरात लवकर आता हे स्थानिकांशी चर्चा करून याच्यातून मार्ग निघेल। हे करत असताना मला नागरिकांना फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही प्रत्येक घराने घराघराच्या स्तरावरती सोसायटीच्या स्तरावरती ओला कचरा आणि सुका कचरा यांचं वर्गीकरण करावं आणि ओल्या कचऱ्याचं प्रत्येक सोसायटीने स्वतःच्या स्तरावरती विल्हेवाट लावावी, कंपोस्टिंग असेल किंवा बायोगॅस असेल किंवा अन्य कुठल्याही शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली तर रस्त्यावरती ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र झाल्यामुळे जी दुर्गंधी आणि त्याच्यापासून होणारे साथीचे रोग याच्यापासून आपल्याला बऱ्यापैकी रिलीफ भेटेल। आणि ज्या डंपिंग ग्राउंड्सवरती हा कचरा नेला जातो त्या आजूबाजूच्या रहिवाशांनाही ओला कचरा तिथे नसल्यामुळे दुर्गंधीचा किंवा त्याच्यापासून होणाऱ्या लिटचरचा त्रास होणार नाही। पण मला नागरिकांना सर्व पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांना विनंती आणि आव्हान आहे की त्यांनी ओला कचरा आणि सुका कचराचं वर्गीकरण त्यांच्या स्वतःच्या घरापासून करावं। लवकरात लवकर आपण खूप मोठ्या प्रमाणात कचऱ्याची सुक्या कचऱ्याचं वेगळं वर्गीकरण करून विल्हेवाट लावणे आणि ओल्या कचऱ्याचं विकेंद्रीकरण पद्धतीने स्थानिक पातळीवरती त्याचं विल्हेवाट लावण्याचं मोठा प्रोजेक्ट राबवणार आहोत। तर त्यासाठी नागरिकांनी सकारात्मकता दाखवावी आणि एक पूर्व तयारी म्हणून कचऱ्याचं वर्गीकरण करावं।